नमस्कार मित्रांनो विया या मराठी या यूट्यूब ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत मित्रांनो जर तुमचंही वजन खूप वाढत असेल वाढलं असेल संपूर्ण शरीरामध्ये म्हणजे कंबर नितंब मांड्या किंवा पोट पोटावरील चरबी वाढली असेल पोटाचा आकार वाढत चालला असेल तर फक्त एक ग्लास तुम्ही व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तयार करा आणि याचा वापर करा तुमचं वाढलेलं वजन कमी होईल संपूर्ण शरीरामधली जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी होऊन तुम्ही लवकर स्लीम आणि फिट दिसाल मित्रांनो हा जो उपाय आहे हा घरच्या घरी आपल्याला तयार करता येणार आहे वापर किंवा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला कुठलेही अतिरिक्त कष्ट किंवा खूप सारा खर्च लागणार नाही आहे पण मित्रांनो उपाय इतका इफेक्टिव्ह आहे ज्यावेळेस तुम्ही या उपायाचा वापर करणार नक्कीच तुमचं वाढलेलं वजन अतिरिक्त चरबी पोट पोटाचा जो आकार आहे जो घेर वाढलेला आहे तो सहजरित्या कमी होऊन जाईल चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता काय आहे तो उपाय आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे तो उपाय कसा तयार करायचा ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत जरूर पहा जेणेकरून वापर करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पातेली घ्यायची आहे ती गॅसच्या मंद आचेवर ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि त्यामध्ये आपण हा उपाय करण्यासाठी साधारण एक ग्लास पाणी त्या पातेलीमध्ये अशा पद्धतीने घ्यायचं आहे बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल की कोमट पाणी पिल्यानंतर आपलं वजन कमी होतं किंवा फॅट बर्न होतात होय मित्रांनो ते करायचं आहे परंतु अतिरिक्त चरबी काढण्यासाठी किंवा वजन लवकरात लवकर कमी करण्यासाठी आपण त्यामध्ये एक पदार्थ मिळवणार आहोत ती म्हणजे दालचिनी मित्रांनो सिनेमॉन जिल्हा म्हणतो आपण ही जी दालचिनी आहे ही मसाल्याच्या पदार्थाची राणी म्हणून ओळखली जाते दालचिनी प्रकृतीने उष्ण असते त्यामुळे या दालचिनीचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स असतात ते बर्न होण्यास मदत होते तर साधारण आपल्याला दोन बोटाच्या पेऱ्या वेळ्या दालचिनीच्या काळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने टाकायच्या आहेत मित्रांनो टाकल्यानंतर हे जे एक ग्लास पाणी आहे हे, हे साधारण अर्धा किंवा पाऊन ग्लास होत नाही तोपर्यंत व्यवस्थित गॅसच्या मंद आचेवर उकडून घ्यायचं आहे बघा मित्रांनो इतका सोपा उपाय आहे हा पाच ते सात मिनटं उकडल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पाण्याचा जो रंग आहे तो चेंज झालेला असेल आणि हे जे पाणी आहे हे कमी झालेलं तुम्हाला दिस दिसून येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने अर्धा ते पाऊन ग्लास पाणी राहिल्यानंतर ते गाळणीच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे मित्रांनो फॅट लॉस ड्रिंक किंवा वजन कमी करणारं पेय आपलं तयार झालेलं आहे आता याचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची कधीही सेवन करायचं ही माहिती आपण घेऊयात मित्रांनो सकाळी उठल्यानंतर एकदम गरम असेल तेव्हा न घेता ते थोडं कोमट कोमटू द्यायचं प्रकारे आपण चहा घोटघोट पितो त्याप्रमाणे हे सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी सेवन करायचं आहे सेवन कर, तुप कर, तुप कर, हे सेवन केल्यानंतर अर्धा ते पावून तास काहीही खायचं नाही उपाय सुरू असताना कुठलेही तेलकट तुपकट मसालेदार पदार्थ टाळायचे आहेत खाद्यपदार्थ आहेत बेकरीचे प्रोडक्ट्स ते टाळायचे आहेत हा उपाय करत असताना शक्यतोवर आहारामध्ये हिरव्या भाज्या आणि सलाद किंवा ज्यूस फळांचा ज्यूस यांचा समावेश जर तुम्ही केलात तर लवकरच तुमचं वाढलेलं वजन कमी होऊन जाईल